नमस्कार, मी प्राची साळुंखे। कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण आहे, मात्र अशाही परिस्थितीत अनेक भागात सकारात्मक घडामोडीही घडत आहेत। शाळा बंद असल्या तरी काही शिक्षकांनी यावर चांगलाच तोडगा काढलाय। अशा अनेक सकारात्मक बातम्या पाहूयात पॉझिटिव्ह न्यूज या आमच्या खास शो मधून। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात असतानाच मुंबईकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे। मुंबईत 50% अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्यात। मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या तिसऱ्या सेरो सर्वेक्षणात हा दिलासा मिळालाय। पाहूयात। राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट निर्माण झालंय, मात्र या धोक्याच्या सावटातच एक आशेचा किरण सुद्धा समोर आलाय। मुंबई महानगरपालिकेनं केलेल्या तिसऱ्या सेरो सर्वे मध्ये 50% अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळल्यात। तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग लहान मुलांमध्ये होणार असल्याचं भाकित करण्यात आलंय। त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना हा मोठा दिलासाच आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 24 वॉर्ड्समध्ये सर्वे करण्यात आला। 1 एप्रिल ते 15 जून या कालावधीत 6 ते 18 वर्ष वयोगटातील लहान मुलांचा सर्वे करण्यात आला होता। मुंबई महानगरपालिकेच्या तिसऱ्या सिरो सर्वेमध्ये 50% अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळले। सर्वसाधारणपणे 51% जास्त बालकांमध्ये अँटीबॉडीज म्हणजे प्रतिजैविके ही स्थापित झालेली आहेत, आणि ही स्थापित झाल्यामुळे त्यांना म्हणजे तिसऱ्या लाटेमध्ये असं सांगण्यात येत होतं की बालकांचं प्रमाण जास्त असेल बाधितांमध्ये, तर ते प्रमाण कमी होण्यासाठी याची निश्चितपणे मदत होईल। सेरो सर्वेमध्ये दिलासा मिळालेला असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई प्रशासन सज्ज झालंय। संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुंबईत 7,000 बेड्स तयार करण्यात येत आहेत। मालाडच्या कोविड सेंटरमध्ये 2,170 बेड्स उपलब्ध आहेत। महालक्ष्मी, सोमय्या ग्राउंड, नेस्को सेंटरमध्ये 2, कांजूरमार्ग या ठिकाणी देखील नवीन कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे। यात लहान मुलांसाठी विशेष वॉर्ड उपलब्ध करून देण्यात आलेत। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी हे नवे कोरोना सेंटर उभारण्याचं काम सुरू आहे। मुंबईमध्ये उभारण्यात येणाऱ्या नव्या कोविड सेंटरमध्ये 70% बेड्स ऑक्सिजनयुक्त असणार आहेत, तर यात काही विशेष पेडियाट्रिक वॉर्ड सुद्धा असणार आहेत। डेल्टा प्लसचा 1 रुग्ण आपल्याला आढळलेला आहे, 2 रुग्ण होते आपल्याकडे, 1 रुग्ण ठाण्याचा निघाला आणि 1 रुग्ण मुंबईचा आहे, ते दुरुस्त झालेले आहेत आणि त्यांच्यापासून फार लोकांना संसर्ग झाला असं नाही, परंतु आपण अत्याधिक काळजी घेणं आवश्यक आहे। कारण आपण मास्क लावणे, हात धुणे आणि अंतर ठेवलं, हे 3 गोष्टी जर केल्या तर डेल्टा प्लसच नव्हे तर इतर कोणत्याही विषाणूला आपण लांब ठेवू शकू आणि सुरक्षित राहू शकू। मुंबई महानगरपालिकेच्या तिसऱ्या सिरो सर्वेक्षणात 50% अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचं स्पष्ट झालं, याचाच अर्थ या मुलांना कोरोना होऊन गेलाय। या पार्श्वभूमीवर सिरो सर्वेक्षणाचं महत्व काय आहे, सिरो सर्वेक्षण का केलं जातं तेही आता पाहूयात। सिरो सर्वेक्षणात रक्ताचे नमुने घेतल्यास शरीरात किती अँटीबॉडीज आहेत हे समजण्यास मदत होते। या व्यतिरिक्त किती लोकांमध्ये अँटीबॉडीज विकसित झाल्यात याची देखील माहिती मिळते। देशात आतापर्यंत कोरोनावर 3रं सिरो सर्वेक्षण झालेलं आहे। आता 4थ्या सिरो सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे। त्यात 6 वर्षांपेक्षा लहान मुलांचा देखील समावेश केला जाणार आहे। एकंदरीतच मुंबईमधल्या मुलांमधली प्रतिकार क्षमता चांगली असल्यानं मुलांनी कोरोनावर मात केल्याचं स्पष्ट झालंय। आता आगामी काळात लहान मुलांसाठी लसीकरण सुरू झालं तर मुलं आणखी सुरक्षित होतील। प्रणाली कापसे, News18 लोकमत, मुंबई। तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्याच अनुषंगाने सरकारने मोठी तयारी देखील केली आहे। दररोज 15 लाख लसीकरणाची तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर मुंबई महापालिकेनं डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता जिनोम मशीन खरेदी केलंय, आणि महत्वाचं म्हणजे हे मशीन कस्तुरबा रुग्णालयात बसवण्यात येणार आहे। राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा वेगानं कामाला लागली आहे।
कोरोनाचा धोका डेल्टा प्लसमुळे अजून वाढलाय, त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलाय. कोरोनाला रोखण्यात आता लस अधिक महत्वाची ठरणार आहे, त्यामुळे दररोज तब्बल 15 लाख नागरिकांचं लसीकरण करण्याची सर्व सज्जता राज्य सरकारनं केली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं राज्यात थैमान घातलं होतं. अचानक उद्रेक झाल्यानं राज्यात दुसऱ्या लाटेच्या काळात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आता दुसरी लाटही हळूहळू ओसरू लागली आहे. असं असलं तरी डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणूमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय, त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असल्यानं अधिक सावध राहिलं पाहिजे असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. तर मालाड येथील आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. राज्य सरकारप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेनंही कोरोनाच्या विरोधात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. जिनोम मशीनची खरेदी करणारी मुंबई महानगरपालिका ही राज्यातली पहिली महानगरपालिका आहे. व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झालाय का याचं निदान RT-PCR चाचणीत होतं, परंतु हा संसर्ग कोरोनाच्या उत्परिवर्तित रूपापासून झालाय का हे पडताळण्यासाठी जनुकीय क्रम निर्धारण ही प्रगत चाचणी करणं आवश्यक असतं. राज्यात ही चाचणी सध्या पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत केली जाते, त्यामुळे सध्या जनुकीय क्रम निर्धारणासाठी नमुने NIV कडे पाठवले जातात, तसंच त्यांचे अहवालही 1 ते 2 महिन्यांनी येतात. शिवाय हे अहवाल थेट केंद्राला दिले जातात, राज्याला किंवा मुंबईला तपशीलवार माहिती उपलब्ध होत नाही. तेव्हा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जनुकीय क्रम निर्धारण चाचणीचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी पालिकेने कस्तुरबा प्रयोगशाळेत या चाचण्या उपलब्ध केल्या. हे जे अमेरिकावरनं मशीन येत आहे, हे जिनम सिक्वेन्सिंग, हे किमान मला वाटतं पहिली महानगरपालिका असेल की एवढं मोठं मशीन, अत्याधुनिक मशीन हे महानगरपालिका कस्तुरबामध्ये आपण लावतो आहे. कारण कस्तुरबा हॉस्पिटल हा विविध साथींच्या आजाराचं हॉस्पिटल म्हणून तो ओळखला जातो. जिनोम मशीन कस्तुरबा रुग्णालयात बसवण्यात येणार आहे, त्यामुळे कोरोनाचा व्हेरियंट नेमका कोणता आहे हे समजायला मदत होणार आहे. कोरोना रोखण्याच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिकेनं खरेदी केलेलं हे मशीन नवा विषाणू ओळखण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. उदय जाधव सह सुस्मिता भदाणे, News 18 लोकमत, मुंबई. पुढे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्पेशल चिल्ड्रन अर्थात मुकबधीर मुलांसाठी आता स्पेशल मास्क बनवावं लागणार आहे. टास्क फोर्सनं या पारदर्शक मास्क डिझाईनला मान्यताही दिली आहे, पण अजूनही हे स्पेशल मास्क बनवण्यासाठी कुणी पुढे आलेलं नाही आहे. पाहूयात News 18 लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. कोरोना संसर्गामुळे सर्वांनाच मास्क वापरणं बंधनकारक आहे, पण या मास्क सक्तीमुळे मूकबधीर लोक आणि मुलांची मोठी अडचण झाली आहे, कारण त्यांची भाषाच मुळात सांकेतिक असते. म्हणूनच आता कोविड टास्क फोर्सनं उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पारदर्शक पॅच असलेले मास्क बनवण्याला मान्यता दिली आहे. परदेशामध्ये ऑलरेडी हे चालू आहे की जो आपण मास्क घालतो सध्या, तर त्यातला मधला जो भाग आहे की ज्यामध्ये नाक, तोंड आणि खालची हनवटी, तर ती सगळी एकत्र येईल असं एक प्लास्टिकचा पीस तिथे लावला जातो. उरलेला हा कापडी मास्क किंवा जे स्पेशल हे मटेरियल असतं त्याचं केलं जातं. आता ह्याच्यामुळे असं होतं की ही मुलं एकमेकांशी संवाद साधू शकतात, आपल्या टीचर्सशी संवाद साधू शकतात किंवा पालकांबरोबर चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतात. आपल्या देशात कोरोना संसर्गाला सुरुवात होऊन 1.5 वर्ष झालं, पण मूकबधिरांच्या या समस्येकडे कुणीच लक्ष दिलेलं नव्हतं. पण पुण्यातील रमा सरोदे यांनी मास्क सक्ती संदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाच्या निर्देशानुसार समाज कल्याण विभागानं हे स्पेशल मास्क बनवण्याची जबाबदारी घेतली.
उच्च न्यायालयाने ही मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे, त्यामुळे अपंगत्वासह जगणाऱ्या लोकांसाठी वेगळे मास्क तयार करण्यात येतील. तसंच जे दंड आकारलं जाते तर त्याचे पैसे जे आहेत मिळालेले ते कसे आपण वापरणार आहोत, कोणासाठी वापरणार आहोत याच्याबद्दलची काहीतरी क्लॅरिटी पाहिजे. आणि जे मास्क पण घेऊ शकत नाहीत अशा आर्थिक परिस्थितीत जगतायत तर त्यांना मास्क आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या उच्च न्यायालयाने आमच्या याचिकेमुळे मान्य केलेल्या आहेत. कोविड टास्क फोर्सनं स्पेशल लोकांसाठी हे स्पेशल मास्क बनवण्याला मान्यता दिली असली तरी अजूनही या स्पेशल मास्कचं उत्पादन करण्यासाठी अद्याप तरी कुणीच पुढे आलेलं नाही. अजून तरी कोणी आलेलं नाही, तर जे कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी ह्याच्यावरती अजून हे करावं, एकत्रित येऊन आणि मग सरकारच्या मदतीने ॲक्च्युली हे पुढे घेऊन जाऊ शकतो आपण, किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवर जसं आताही मास्क बनवले जातात त्याप्रमाणे ते बनवू शकतात. आणि मुलांना जर असा फायदा होणार असेल तर मला वाटतं बरेच लोक पुढे येतील हे घेण्यासाठी. आत्ताही मास्क घेतले जातातच घराच्या वापरासाठी, तर तसेच हेही घेतले जातील. खरं तर अमेरिकेसारख्या देशात यापूर्वीच हे स्पेशल मास्क वापरण्याला परवानगी आहे, पण आपल्या देशात 1.5 वर्ष उलटून सुद्धा मूकबधिरांना मास्क सक्तीमुळे संवाद साधताना येणाऱ्या अडचणी सरकारनं का सोडवल्या नाहीत हा एक प्रश्नच आहे. असो, देर आहे दुरुस्त आहे असंच इथं खेदानं नमूद करावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा पॉझिटिव्ह न्यूज. ब्रेक नंतर पॉझिटिव्ह न्यूज मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाहीये, त्यामुळे आता शाळाच विद्यार्थ्यांच्या घरी आली आहे. साताऱ्यातील माण तालुक्यातील वडगावमधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनी अनोखा उपक्रम राबवलाय. घरोघरी शाळा हा उपक्रम राबवून कोरोना काळातही मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यात आलंय. काय आहे हा उपक्रम पाहूया. घराच्या अंगणामध्ये शाळा आली आहे. ही विद्यार्थिनी पाटावर मुळाक्षर शिकते. अंगणात आणि घरात सुद्धा शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना अंकगणित शिकवलं जात आहे. तर इकडे विद्यार्थी झाडाखालती बसून काळ्या फळ्यावर अक्षर लिहित आहेत. जणू काही हा विद्यार्थी उद्याचं भविष्यच उज्ज्वल करतोय. आणि या घराच्या भिंतीवर लिहिण्यात आलेले पाढे ही मुलं म्हणतात. कोरोनानं जगभरात अक्षरशः थैमान घातलंय. त्यातच तिसरी लाट लहान मुलांसाठी काहीशी धोकादायक असल्याची भीती व्यक्त केली जाते. कोरोनामुळे मागचं वर्ष शाळा बंद आहे, त्यामुळे पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं म्हणून माण तालुक्यातल्या वडगाव इथे जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक संजय खरात यांनी गावातल्या 20 घरांमध्ये शाळा सुरू केली. शैक्षणिक साहित्य मुलांना आणि पालकांना दिलेलं आहे, ते सगळं शैक्षणिक साहित्य हे कृतीयुक्त आहे. पालकांनी मुलांच्या सोबत खेळत खेळत त्याचा अभ्यास घ्यायचा आहे. आणि मुलांना अभ्यास करतोय किंवा करायला बस असं सांगायचं नाही, आपण खेळायला बसूया आणि त्या खेळातून शिक्षण कसं देता येईल याचा विचार करून काही शैक्षणिक साहित्य बनवून आम्ही पालकांना दिलेले आहेत. आणि विद्यार्थी आणि पालक दोघंही या घरोघरी शाळेच्या अभ्यासात आनंदाने सहभागी होत आहेत. आणि पहिलीच्या विद्यार्थ्याला जे दुसरी तिसरी चौथीच्या विद्यार्थ्याला सुद्धा जे वाचन क्षमता अवगत व्हायला वेळ लागतो ती वाचन क्षमता पहिली विद्यार्थ्यांना आमच्या अवगत केलेली आहे. गावातील एक घर अगदी शाळेच्या वर्गाप्रमाणे सजवण्यात आलं. विद्यार्थ्यांना प्रफुल्लित वाटावं यासाठी फुग्यांची सजावट सुद्धा करण्यात आली. मुळाक्षर अंक वर्गामध्ये विविध ठिकाणी चिकटवण्यात आले आहेत. प्राण्यांची चित्र, त्यांची नावं या ठिकाणी दिली आहेत. गावातली मुलं या ठिकाणी एकत्र येऊन वाचनही करतात.
गावातील 20 घरांच्या भिंतीवर, घराच्या परिसरात, अंगणात, फरशीवर शिक्षकांनी शैक्षणिक तक्ते तयार करून लावले आहेत. घरातल्या भिंतीवर लावण्यात आलेल्या तक्त्यांवर विद्यार्थ्यांचा फोटोही लावण्यात आलाय. त्यावर शाळेचं नाव लिहिलंय, त्यामुळे शाळाच विद्यार्थ्यांच्या घरी अवतरल्याची जाणीव होते. या घरच्या शाळेत तयार करण्यात आलेलं शैक्षणिक साहित्य, बोर्ड कुठेही घेऊन जाता येतं, त्यामुळे गावातले विद्यार्थी अभ्यासात रमून गेलेत. गावातील ज्येष्ठ नागरिक सुद्धा यात सहभागी झालेत. इथे मुलांना घराच्या भिंतीवर काढलेली मुळाक्षर शिकवली जात आहेत. ओरावर बर्डन होऊन पोरं ऐकतात, पालकच ऐकतात, सगळ्याच ऐकतात, त्यामुळे ते थोडा थोडा या अभ्यास मास्तरमुळं करतात. पालकामुळं सुद्धा कमी, पण शिक्षक येतात त्यामुळं फायदा होतोय. मुलं चांगली शिकतात, खरंच सर घरी येतात शिकवतात. आम्ही जरी का घरी नसलो तरी येतात शिकवतात. पोस्टर ही त्यांनी लावल्यात, ए बी सी डीचं जोड शब्द, ही चांगला अभ्यास घरी घेतात. आणि दिवसातून दोन दोन वेळा येऊन बघून जातात. आम्हाला सरांनी चांगली साथ दिली. ऑनलाईन शिक्षणामध्ये अनेक अडचणी आहेत. दुर्गम भागात नेटवर्कची सुद्धा मोठी समस्या, त्यामुळे शिक्षणाची ही पद्धत विद्यार्थ्यांना चांगलीच उपयुक्त ठरते. घरोघर शाळा हा उपक्रम इतर ठिकाणी सुद्धा राबवला तर त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल. कापूस फूल लसून सुद्धा सुरी कुदळ तर जो तू कापू बे भाऊ या मा ना. गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे सर्व शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत. आत्ता सद्यस्थितीला शाळांमध्ये जे शिक्षण दिलं जात आहे ते ऑनलाईन पद्धतीनं दिलं जात आहे. मात्र अशा प्रकारचं ऑफलाईन शिक्षण जर का विद्यार्थ्यांना दिलं गेलं तर ऑनलाईन शिक्षणामुळं विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आरोग्यावरती जो काही परिणाम असेल, किंवा सातारासारख्या दुर्गम भागामध्ये जे काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर ऑनलाईन शिक्षणासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या मात्र दूर होण्यास मदत होणार आहे. त्यामुळं साताऱ्यातील जे खट मान तालुक्यातील जे वडगाव आहे या ठिकाणी जे प्राथमिक शाळेनं जो काही उपक्रम राबवलेला आहे तो कौतुकास्पद असं म्हणावं लागेल. किरण मोहिते, न्यूज एट लोकमत, सातारा. एकीकडे कोरोनाचं संकट आहे तर दुसरीकडे अशी काही कामं आहेत जी कामं करत आपण या संकटाला विसरू शकतो. आता यात आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं आपण कशाला प्राधान्य दिलं पाहिजे. मित्रांनो, कशाला हवा आहे तो रोजचाच कोरोनाचा ताण, आणि कशाला हवी आहे ती नकारात्मकता. ही नकारात्मकता विसरण्यासाठी अशा काही कामांचा आणि गोष्टींचा शोध घेऊयात ज्यातून आपल्याला जगण्याचं बळ मिळेल आणि आपलं आयुष्यही सार्थकी लागेल. मग बघा सगळं कसं मस्त आणि सकारात्मक वाटायला लागते ते. पुन्हा भेटूयात उद्या पॉझिटिव्ह न्यूजमध्ये आणखी काही सकारात्मक बातम्या घेऊन. तोवर आपली काळजी घ्या आणि मास्कचा वापर करत सुरक्षित राहा. नमस्कार.